काम चुकल बगरी ते मला फारच भारी वाटलं. मला मुळात असं वाटतं की इथे प्रत्येक गोष्टीचा इतका विचार केला गेला, ती कशी नॅचरल असावी, ती कशी ऑर्गॅनिक असावी, असा प्रत्येक गोष्टीमध्ये विचार केला गेला. म्हणजे अगदी झाडांच्या कुंड्यांपासून तुम्ही एंटर केल्यापासून तुमच्या लक्षात येतं इथे एसी फ्लोअर नाहीये. हा तरी सुद्धा इथे गरम होत नाही कारण इथे भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या वेली लावलेल्या आहेत. नमस्कार, मी भाऊ कदम. ते सगळं ऑर्गॅनिक बनत जे आता गरजेचं आहे आपल्याला आणि ते खूप महाग आहे. बाहेर आम्ही आता जेवलो, सगळं ऑर्गॅनिक फूड होतं, उत्तम फूड होतं, उत्तम चव आणि किमतीसुद्धा आपल्याला परवडते अशाच आहे आणि खूप छान आहे. तुम्ही एकदा भेट द्या, तुम्हालाही आवडेल. माझी आजी कायम असं म्हणते की मुंबईची दवा आणि गावची हवा एकच. तर ह्या गावात तुम्हाला असं फूड मिळेल की त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईचं औषध खाण्याची गरज लागणार नाही. mCafe अर्थ ओन कॅफे हे नावच इतकं आवडलंय की खऱ्या अर्थाने जपण्याचा आपण प्रयत्न करतोय निसर्गाला. आणि महत्वाचं म्हणजे रोजगार उपलब्ध झाला गावाला. आज गावची मुलं मुंबईत कामासाठी जातात आणि तिथे तुटपुंजा जो काही पगार मिळतो अर्धा पगार त्यातच जातो, खर्च होतो. पण आज आपल्याच गावात राहून आपलीच माणसं इथे काम करत आहेत आणि आपल्याच माणसाच्या हातून हे प्रोडक्ट तयार होत आहे. इवन फूडसुद्धा आमचीच गावची माणसं बनवतात आणि ते सुद्धा ऑर्गॅनिक. ते मला असं वाटतं की ही एक वेगळ्या प्रकारची क्रांती आहे. जशी हरित क्रांती होती तशी आता सेंद्रिय खतं वापरून ऑर्गॅनिक फूड निर्माण करणं किंवा चांगलं अन्न लोकांना मिळणं ही एक वेगळ्या प्रकारची क्रांती आहे ज्याची सुरुवात MCL ने केली आहे. mCafe ला माझ्याकडनं खूप खरंच अगदी मनापासून शुभेच्छा आहेत.